मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले दौलावडगाव येथील पीरबाबा यात्रा उत्साहात संपन्न. नगर आणि बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेले दौलावडगाव हे एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये हिंदू मुस्लिम समाजाची नाळ जोडलेली आहे. या गावामध्ये पीरबाबा यात्रेला आज दिनांक 27 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. या यात्रेला आष्टी तालुक्यातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. येणाऱ्या भाविकांची चांगल्या प्रकारे सोय केली आहे. उद्या दुपारी 4 वाजता हंगामा होणार आहे. या हंगामासाठी राज्यातून अनेक नामांकित मल्लही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर कुस्त्यांचा हंगामा झाल्यानंतर ऑर्केस्ट्राचा कार्यक्रमही आयोजित केला असल्याची माहिती माजी सभापती अशोकदादा इथापे आणि ग्रामपंचायत सदस्य गोटीराम कोहक यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे. यावेळी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुरलीधर फसले, महादेव थोरात सर, चंद्रकांत वाणी सर, बशीरभाई शेख, ताहिरभाई सिकंदर, गणेश फसले सह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर दर्गा परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे, दौलावडगाव, आष्टी. आष्टी तालुक्यातील दौलावडगाव या यात्रेचा उत्सव, पीरबाबा यात्रेचा उत्सव अगदी आनंदात या ठिकाणी उत्सव संपन्न होत आहे. पीरबाबा यात्रा म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं हे प्रतीक आहे आणि या दौलावडगाव गावामध्ये सर्व हिंदू बांधव व मुस्लिम बांधव अगदी आनंदात या यात्रा यशस्वी करत आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी माजी सभापती अशोकदादा इथापे, त्याचबरोबर गोटीराम कोक ग्रामपंचायत सदस्य हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थोडक्यात या यात्रेविषयी संवाद साधणार आहोत. काय सांगणार आहेत, यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे, कशा पद्धतीने यात्रा उत्सव साजरा करतात? दौलावडगावची यात्रा पीरबाबा यात्रेला उत्सवाला सुरुवात रात्रीच्या संदलपासून सुरुवात झालेली आहे आणि एकदम उत्सवात पार पडत आहे आणि हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन एकदम उत्सवात पार पाडत आहे. कुठल्याही प्रकारचं काही ह्या यात्रेमध्ये कुठलाही प्रकारचा काही भेदभाव नाही, सगळे एकत्रित आहेत. एका जीवाने सगळेजण ह्या पीरबाबाची यात्रा पार पडत आहे, उत्सवात पार पडत आहे आणि उद्याच्याला बी या ठिकाणी हंगामा आहे. त्या हंगामासुद्धा आपण एकदम सुंदर या ठिकाणी पार पाडणार आहेत आणि आज संध्याकाळी जो छबिना दारू जे उडायचं जे असतं ते आणि संध्याकाळी तमाशाचा कार्यक्रम आहे तेसुद्धा आम्ही सर्वजण एकत्रित येऊन यशस्वीपणे पार पाडणार आहेत. येणाऱ्या भाविकांची कशा पद्धतीने आपण सोय केलेली आहे?
या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी आम्ही त्या ठिकाणी मंडप ऊन असल्यामुळं मंडप दिलेला आहे. येणाऱ्या खाली चटाया वगैरे टाकल्या आहेत व पाय पडू नये म्हणून त्या ठिकाणी पाणी वगैरे त्या ठिकाणी जार ठेवले आहेत. सर्व येणाऱ्या भाविकाचे आम्ही त्या ठिकाणी आमचे कमिटीचे लोक आहेत ते व्यवस्थित पार पडत आहे. उद्या 4 वाजता हंगाम आहे. सगळे कुस्ती प्रेमकाला सांगून चैनलच्या माध्यमातून सांगण्यात येते की सगळ्यांनी हजर राहा, व्यवस्थित हंगामा पण होणार आहे. उद्या संध्याकाळी हंगामा संपल्यानंतर कवाल्याचा पण कार्यक्रम आहे. सगळी यात्रा आम्ही सगळे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र मिळून करतो. कोणाला गालबोट नाही लागण्याची दक्षता घेतो. एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की आत्ताच दादांनी सांगितलेलं आहे की उद्याच्याला जो हंगामा होणार आहे त्या हंगाम्याला तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व नामांकित मल्लांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. आणि पीर बाबा यात्रा म्हणजे सर्व हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे आणि सर्व हिंदू मुस्लिम एकत्र येऊन गुण्यागोविंदाने हा यात्रेचा उत्सव अगदी आनंदात व उत्साहात हा संपन्न होत आहे अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव, दौलावडगाव, आष्टी.